शेतकरी मित्र नमस्कार आपण जी बाग बघत आहात ही सांगली जिल्ह्यातील आहे मित्रो आजकाल द्राक्ष शेतकरी सेटिंगसाठी किती त्रास सहन करत आहे आपण सर्व पाहत आहोत एका काडीला दोन घर जर लागले तर त्यांना फार फार आनंद होतो त्या ठिकाणी पण याच ठिकाणी जर पाहिलं तर सॉईल चॅजर टेक्नॉलॉजीचा वापर करून सहजासहजी एका काडीला सात ते आठ बंच कशाप्रकारे लागलेले आहेत पान कमी आणि घड जास्त अशी एक चमत्कारिक अवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते याच्या पाठीमागे पोषण ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे आणि पोषणाला कुठलाही या ठिकाणी ऑप्शन नाही आहे पण आज आपण ज्या पद्धतीने पी जी आरचा मारा करतो आहे आणि त्याप्रमाणे कृत्रिम प्रकारची शेती करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचा फार मोठा फटका शेतकऱ्यांना या ठिकाणी बसतो आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा पी जी आरचा खर्च बरोबर अमाप खर्च त्यांना या ठिकाणी करावा लागतो आहे आणि एक प्रकारे त्यांनी आय सी यू प्रकार आय सी यूमधली शेती द्राक्ष शेती करण्याची सवय स्वतःला लावून घेतलेली आहे आणि सर्वांना असं वाटतं आहे की शेती अशाच प्रकारची आहे परंतु या शेतकऱ्यांना पाहिल्यानंतर असं लक्षात येतं आहे की शेती अतिशय शे सोपी आहे आपण मातीवरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मातीवरती आपण जर साठ टक्के खर्च जर केला तर आपला वरचा जो ऐंशी टक्के खर्च होतोय तो कमी होऊन वीस टक्क्यावर येईल आणि आज तुम्ही जेवढं खर्च करताय त्यापेक्षा पन्नास ते साठ टक्के किंवा सत्तर टक्के खर्चामध्ये तुम्ही खूप छान शेती करू शकता परंतु सुरुवात आपल्याला एप्रिल छाटणीपासून करावी लागेल जरी तुम्ही मधल्या काळात जरी सुरुवात केली तरी पण तुम्हाला खूप छान रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळतील असे खूप सारे अनुभव आजपर्यंत आपण शेतकऱ्यांचे बघत आहोत या ठिकाणी या, या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाली जर आपण पाहिलं तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं तणनाशक वापरले नाही आहे मशागत केलेली नाही आहे गवत तसं तसं आहे म्हणजे मातीचं त्यांनी कुठली हालचाल केलेली नाही आहे हे काटेकोरपणे पाळलेलं आहे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे ही एक पथ्य आहे आणि त्याप्रमाणे लोकांना असं वाटतं की टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट वापरले म्हणजे संपलं असं नाही आहे तर सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीची काही विधी आहे जे आपण रेग्युलर पाळली पाहिजे जे पथ्य आहेत जे आपण त्या ठिकाणी कंट्रोलच केले पाहिजे आणि सांभाळले पाहिजे आणि काही साधनं आहे ती दररोज ज्याप्रमाणे आपण जप तप करतो प्रार्थना म्हणतो त्याप्रमाणे ती दररोज केलीच पाहिजे यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहिला पाहिजे नवनवीन जानकारी घेतली पाहिजे व्हॉट्सअपवरचे लेख वाचले पाहिजे असं करणारे शेतकरी शंभर टक्के याच्यामध्ये सक्सेसफुल होत आहेत तर आमचे जे मार्गदर्शक आहे कवटे महाकाळ येथील प्रसाद गाडवे सर त्यांचं आणि ते संबंधित शेतकरी जे आहे त्यांचं या ठिकाणी जी मुलाखत आहे यात आपण बघूया आणि अधिक माहिती घेऊया नाव गोरख रघुनाथ गिड्डे तालुका जिल्हा सांगली आपली ही द्राक्षाची जी आहे ही व्हरायटी कोणती व्हरायटी थॉम्सन मधलं क्लोन आहे बाबानगर म्हणून आहे बाबानगर हे जे आपण हे आता काडी बघतो बरोबर एका काडीला घडाची संख्या किती आहे सहा सहा किती सहा एका काडीला सहा गडांची संख्या एका झाडाला घड किती काड्या किती एका चाळीस आहेत चाळीस आणि झाडाला घडांची संख्या किती घड्यांची संख्या काय नाही म्हटलं सत्तर ऐंशी किती पीक आहे सर आपली चौथे पीक आहे चौथे पीक आहे बरोबर तुम्ही किती वर्ष झालं द्राक्ष शेती करताय चौथ वर्ष चार वर्ष झाले चार वर्ष झाले बरोबर हे एवढा माल तुमचा प्लॉट मध्ये कधी पडला जागा पहिल्यांदा एवढा माल पहिल्या वर्षाचा एवढा माल कस काय बरं काय माहित नाही आपण कृषी अमरावती हे तुम्ही हे चौथे पीक आहे बरोबर आणि एवढा माल पडला ह्या अगोदर तर कधीच पडला नाही पडला बरोबर ह्या वर्षी पडण्याचं कारण आणि ह्याच जी ग्रीनरी आहे आणि ही जी कॅनॉबी याबद्दल तुम्ही जरा माहिती सांगा बरं काय ह्या वर्षी आम्ही कृषी आम अमृत आणि ग्रीन जरा वापरलं बरं तर फ्रुट चार्जर आणि सॉइल चार्जर सॉईल चार्जर ड्रिप न सोडले बरं बरं फ्रुट चार्जरचे स्प्रे घेतले बरं त्यामुळं त्याचा फरक दिसतोय बरं ही घडाची जी, जी संख्या आहे जिकडे बघल तिकडं तुमच्यात घड दिसतात मला घड बरोबर आहे आणि ह्या वर्षी बागेत घडाची संख्यांचे प्रमाण कमी आहे बाहेर सगळी तुमच्या गावात किती एकर द्राक्ष बाग आहे साठ सत्तर एकर तर साठ सात एकर बरोबर गावाची लोकसंख्या किती दोन हजार गावाची लोकसंख्या दोन हजार क्षेत्र कमी आहे बरोबर क्षेत्र कमी आहे त्यात पन्नास एकर पन्नास ते साठ एकर आहे द्राक्ष एकर द्राक्ष बाग बरोबर ह्यात एवढे घड कोणाचे पडले का नाही कोणाचे नाही आजपर्यंत बघितले आता सध्या इथं कोणाचे पुढे आता पुढे बघतो आपण प्रत्येक प्लॉट प्रत्येक झाडाला असा एकसारखा माल लागलेला माल एकसारखा आणि साईज पण जबरदस्त कितवा दिवस आहे सर आपल्या चाळीस आहेळिसावा दिवस आहे तर तुम्हाला जी तुम्ही द्राक्ष शेती केली आणि ह्या द्राक्ष शेतीत काय बदल जाणवला तुम्हाला नाही आजपर्यंत एवढा माल पण कधी आला नाही असा माल झाला पण नाही आपण हितच नाही बघा कोणत्याही झाडाला बाबा प्रत्येक एक झाड एक काडे आहे प्रत्येक काडीला असं डबल डबल आणि टेबल टेबल असं माल लागलेला एक फुटवा फुटला डबल गड आहे फुटवा जर फुटलेला आहे त्या काडीला हा त्या काडीत डबल गड आहे डबल म्हणजे प्रत्येक गाडीला डबल गड आहे डबल गड म्हणजे जर झाडाला जर चाळीस काडी असतील तर ऐंशी गड आहेत शंभर टक्के ठेवल्या गेले गड मग तुम्हाला याचं जर रहस्य काय वाटते सर कशामुळे हे असं एवढा माल एवढा कशा कशामुळे पडला असेल एवढा माल मला तर गुजरात सरकार अमृत या टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि ही तुमच्या आता बघतोय आपण हे तारांची संख्या किती आहे आता मोठी संख्या तीन आहे काही ठिकाणी तीन आहे काही ठिकाणी दोन आहे आहे इथं तर बघता दोन ते दो तीनच आहेत म्हणजे तुम्ही वरची तर आजपर्यंत का आवडली नाही कारणच बस नाही कधी झाला नाही एवढी कॅनोबी तुम्हाला कधी आली होती आलीच नाही कधी आल नाही कधीच नाही तीन वर्षात चौथ्या वर्ष कधी आलीच नाही त्यामुळे किती किती तुमची कॅनोआी होती ती आजपर्यंत जास्त सहा सात पानं सात स्टॉपच होत होता हो होत स्टॉप तुम्ही कधी शेंडा कधीच मारला नाही आजपर्यंत चार वर्षात कधीच मार ह्या वर्षी तुम्ही आता हे बघा एवढं एवढी कॅन ऑफी झाले मारलेला दोन्ही पण पानाच्या साईज मध्ये तुम्ही जर मला बदल दाखवला तुझं मला पानाचा बदल दाखवा तुम्ही या अगोदरची तुमची कॅनोपी होत होती ह्या व्हरायटीची झालेली नाही आता जी काय झाली एवढी उंच झाले तर तुम्ही स्प्रेसाठी काय काय वापरले सर काय फ्रुट चार्जर वापरले आपलं पण वापरले तुमच्या दावण्याचं दावण्या काय आहे का दावण्या काय नाही कुठे कुठे दिसलेला आणि आजूबाजूला जे रासायनिक शेती करतात त्यांच्या संख्या काय प्रत्येकाच्या दावण्या का आहे दावण्या नाही असा कुठला प्लॉट नाही आहे आपल्याकडे दावण्या का नाही याचं कारण तुम्ही शोधलं काय म्हणजे आपण हे वापरलं या टेक्नॉलॉजीचा वापर केला आपटेक चालू झालं व्यवस्थित अन्नद्रव्य पूर्ण त्याला मिळाले त्यामुळे ह्याला रोग वगैरे काय मिळालेलं नाही आलेलं नाही बरं आणि कॅनॉपी पण अगदी मस्त आणि सुंदर झालेले तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल सर काय हा किशामृत हे टेक्नॉलॉजी चांगली आहे सगळ्यांनी वापरावी अशी माझी इच्छा आहे कारण हे वापरलं तर सगळ्यांचाच फायदा होईल काय होते असं वेगळं पण काय जाणवते तुम्हाला सांगा वेगळं पण म्हणजे रसायन खत जास्त सोडण्याची गरज येत नाही खर्च कमी होतोय खर्च यावर तुमचा अनुभव आजपर्यंत सांगा म्हटलं खर्च दरवर्षी रसायन खताचा जरा डोस जास्त लागायचा जास्त खर्च यायचा ह्या वर्षी वापरल्यामुळं रसायन खत वापरलेलंच नाही अजिबातच नाही रासायनिक खत काहीच वापरलेलं नाही फक्त कृषी अमृत ग्रीन गुजरात सॉइल चार्जर, चार्जर। हे जमिनीतून दिले आणि स्प्रे स्प्रेसाठी फ्रूट चार्जर क्रॉप चार्जर आणि साईज चार्जर ज्या त्या स्टेजनुसार दिलेला आहे ठीक आहे ओके थँक्यू सर